नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचे कामबंद आंदोलन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कलकत्ता येथील एका हॉस्पिटलमध्ये वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वृद्धाच्या नातेवाईकांसह जमावाने येथील डॉक्टरांना मारहाण करून राग व्यक्त केला. ही घटना निंदनीय आहे. असा समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशभरातून डॉक्टरांनी केली. याच पार्श्वभूमीवर धुळ्यातही इंडियन मेडिकल असोसिएशन कडून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी, डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर योगेश बोरसे, डॉक्टर सचिन जैन, डॉक्टर महेश आहिरराव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारत देशभर पुकारलेल्या काम बंद आंदोलनात आंदोलन आम्ही अत्यावश्यक सेवा व अपघातग्रस्त सेवा वगळून आंदोलन करीत आहोत. आज दिनांक 17 जून 2019 भारतभर डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी अपघातग्रस्त व अत्यावश्यक रुग्णांसाठी सर्व सेवा रुग्णालयामध्ये देता येत आहेत. भारतभर डॉक्टर व हॉस्पिटल यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध कायदा पारित होऊन त्याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. जागतिक वैद्यकीय संघटनेने सुद्धा या घटनेची दखल घेऊन हल्ल्याविरुद्ध ठराव पास केलेला आहे. या कायद्याअंतर्गत हल्लेखोरांना कमीत कमी 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठवण्यात यावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे. पॉस्को ॲक्ट अंतर्गत नोंदवलेल्या गुन्हेगारांनाही त्वरित अटक व्हावी जेणेकरून डॉक्टरांना काम करण्यास निर्भीड वातावरण मिळेल. तसे न झाल्यास याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो. रुग्ण सेवा देण्यासाठी निर्भीड वातावरण ठेवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. IMA लॉंग लिव IMA, IMA जिंदाबाद. डॉक्टर साहेब, एक प्रश्न होता. डॉक्टरांना मारहाण झाली म्हणून तुम्ही एवढा संपव वगैरे ते करतात जी, पण मुंबईला डॉक्टर पायल तडवी यांनी आत्महत्या केली त्या संदर्भात IMA ने काहीच पाऊल उचललेलं नाही. बघा, मुंबईच्या म्हणजे मुंबईच्या याच्यामध्ये IMA ने पाऊल उचलले नाही असं नाही झालं. तुमचं एकही पत्रक नाही सांगतोय? नाही, पत्रक निघालं. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचं पत्र आमचं लगेच निघालं आणि शासनाने त्याची त्वरित दखल घेतली. माननीय मुख्यमंत्री या महोदयांनी त्वरित त्यांच्या पालकांबरोबर मीटिंग घेतली आणि कोणत्याही त्या डॉक्टरांना जे संबंधित 3 डॉक्टर होते त्यांना लगेच अरेस्ट झाली. 21 तारखेपर्यंत ते डॉक्टर अरेस्टमध्ये आहेत आणि पूर्ण CID क्राईम ब्रांचचे त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. न्यायालयीन प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये असा डिले झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या शासनाने त्या म्हणजे तत्परता दाखवलेली. आपली भूमिका काय राहणार त्या प्रकरणात? आमची भूमिका तर नक्कीच पायल तडवींचं जे आत्महत्येचं जे कारण आहे त्याच्यावर शेवटपर्यंत आपण जायलाच पाहिजे आणि त्या अशी घटना परत पुनरावृत्ती व्हायला नको त्याची आपण दखल घ्यायला पाहिजे.